पठाण या चित्रपटाच्या रिलीज अगोदर शाहरुख खान वैष्णो देवीच्या चरणी। सिंगापूर आणि न्यूयॉर्क ठरले जगातील सर्वात महागडी शहर, इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटचा अहवाल। डिसेंबर मध्ये शेअर बाजारात तब्बल 4500 कोटींची गुंतवणूक वाढली। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारामध्ये घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी खाली घसरला। ट्विटर मुख्यालयातील 265 वस्तूंचा लिलाव एलन मस्क करणार, 17 जानेवारी पासून सुरू होणार ऑनलाईन लिलाव। वाईल्ड कार्ड स्पर्धक स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर। एअर इंडिया खरेदी करणार 500 नवी विमानं, 400 लहान तर 100 मोठ्या विमानांची ऑर्डर देण्याची तयारी। युनिपार्ट्स इंडियाच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांची केली निराशा, शेअर्सची बाजारामध्ये निराशाजनक सुरुवात। न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवड, आज घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ, मुंबई उच्च न्यायालयाचे होते मुख्य न्यायमूर्ती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।